हॅलो, मी सुनेत्रा. आज मी सुरणाचे काप शिकवते तुम्हाला. हे सुरण, त्याच्या आधी सगळ्यात आधी हाताला भरपूर तेल लावून घ्यायचं आणि सुरणालाही तेल लावून घ्यायचं. त्यामुळं हाताला अजिबात खास सुटत नाही, कारण सुरण खूप खासतं. आणि त्यानंतर त्याचं वरचं पूर्ण कवर म्हणजे स्किन सुरणाची काढून घ्यायची अशा प्रकारे. आणि ही रेसिपी अतिशय वेगळी आहे. तसं म्हटलं तर नॉनव्हेज जे लोक खात नाहीत त्यांच्यासाठी हा पापलेटच समजा तुम्ही. आणि अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर हा लागतो, चमचमीत लागतो. नवरात्राचे 9 दिवस गेल्यानंतर आता काही खावंसं वाटलं स्पेशल, म्हणून आज मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तर अशा प्रकारे माझी पूर्ण सुरणाची काप काढून झालेले आहेत, सॉरी, माझी सुरणाची साल पूर्ण काढून झालेली आहे. आणि आता आपण त्याचे छोटे छोटे पीस करून घेऊ. अगदी जसे पापलेटचे पीस असतात ना, तसेच करून घेऊया आपण त्याचे पीस. थोडंसं कठीण काम आहे, कारण ते खूप जाड असतं सुरण, त्यामुळे जपून करा, हाताला लागणार नाही याची काळजी घ्या. तर त्याची सालं आता मी टाकून देते. तर मधल्या काळात थोडे व्हिडिओ कमी आले माझे. आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जमेल तेवढं शेअर करा. आता नंतर आपण काय करूया, त्या सुरणाचे छोटे छोटे काप करून घेऊया. मी दाखवते तुम्हाला कशाप्रकारे. स्क्वेअर असू देत, त्रिकोणी असू देत, कसे तुम्हाला जसे जमतील त्या शेपमध्ये त्याचे छान तुम्ही तुकडे करून घ्या. ही रेसिपी तुम्ही कशा पद्धतीनं करता हे देखील माझ्याशी शेअर करा तुम्ही. हे कंदमूळ आहे. हे पूर्वीचे लोक म्हणजे ऋषीमुनी आदिवासी लोक हे कायम हेच त्यांचं खाणं असायचं. हे शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. या भाज्या आता दुर्मिळ होत चाललेल्या आहेत, पण आपल्या शरीराला त्याची खूप खूप आणि खूप आवश्यकता आहे. तर लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठी ही रेसिपी छान आहे. फक्त करताना थोडासा त्रास होतो, डिफिकल्ट आहे, पण कधीतरी करायला काहीच हरकत नाही आहे आपल्याला. त्यानंतर मी त्याला थोडंसं मीठ लावून घेतलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्यानंतर मीठ लावून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडी हळद घालूया. साधारण 1/2 चमचा हळद आपण त्यामध्ये घालूया. थोडं पसरवून घेऊया हळद आणि सगळ्यामध्ये मिक्स करून आपण ती कुकरमध्ये तशीच प्लेट खाली. मी तुरीची डाळ लावलेली आहे, मला आमटी करायची आहे म्हणून तशीच कुकरमध्ये वरच्यावर प्लेट ठेवली आहे. त्यामध्ये पाणी अजिबातही घालायचं नाही, कारण मिठाला पाणी सुटतं. आणि मग 1-2 शिट्ट्या घेऊन तुम्ही ते छान शिजवून घेऊ शकता. आता बघूया. तर आता कुकरमध्ये आपण 2 शिट्ट्या करून घेऊया त्याला. ते छान मऊ शिजलं पाहिजे. शिजलं तर ते छान पचायलाही हलकं होतं, नाहीतर मग पोटदुखीचा थोडा कंदमूळ असल्यामुळे प्रॉब्लेम येतो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे व्हिडिओमध्ये काही चुका असतील तर सॉरी. तर पूर्ण सुरण आता शिजलेलं आहे, त्याच्याबरोबर कोकमचं पाणी, तिखट, आलं लसूण पेस्ट, मीठ, जिरेपूड, धनेपूड आणि गरम मसाला आणि रवा आणि तांदळाचं पीठ हे आपण घेतलेलं आहे. तर प्रथम आपण काय करूया, आता एक वाटी घेऊया आणि त्या वाटीमध्ये हे सगळं जे मसाले घेतलेले आहेत आपण, ड्राय मसाले, ते ड्राय मसाले काढून घेऊयात. आणि त्यामध्ये मग आपल्याला कोकम घालायचं आहे. कोकमच्याऐवजी तुम्ही आगळ वापरलं ना रेडीमेड तरी चालतं, त्याच्यापासून सोलकढी बनते. ते आगळ किंवा हे कोकम दोन्हीपैकी काहीही वापरा. आणि हे दोन्ही जर अवेलेबल नसेल तर लिंबाची फोड, 1/2 लिंबू जरी वापरलं ना तरी पण चालेल, फक्त घशात खवखवू नये. ह्याच्यासाठी एवढं हे थोडंसं प्रिकॉशन तुम्ही घ्या, नाहीतर सुरण घशातही खूप प्रमाणात खासतं. फक्त एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर मी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे चवीसाठी. आणि सगळं कोकमचं जे उरलेलं पाणी आहे ना ते मी सुरणामध्ये, शिजवलेल्या सुरणामध्ये घालून घेतलेलं आहे. तर आता हे सगळं मिक्स करूयात आपण अशा प्रकारे. सगळं मिक्स करून घेऊयात, मसाला पूर्ण एकत्र करून घेऊयात, म्हणजे त्याची चव सगळीकडे येईल. प्लीज 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 माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तर. अशा पद्धतीनं आपण आता पुढं जाऊया आणि तो पूर्ण मसाला त्याच्यामध्ये पसरवून घेऊया. प्रत्येक पीसला तो मसाला लागला पाहिजे, बास एवढंच, बाकी आपल्याला काही करायचं नाही आहे. या चॅनलमध्ये मी नवीन आहे, अजून थोड्या काही व्हिडिओमध्ये मिस्टेक झाल्या तर सॉरी, आणि यातूनच शिकत राहीन मी ह्याची मला खात्री आहे. आता तो प्रत्येक पीसला आपण मसाला लावून फ्राय करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी तवा गरम करत ठेवलेला आहे ऑलरेडी. हे बघा, असं बोटानं पूर्ण पसरवून तुम्ही दोन्ही पीसला ते लावून घ्या.
आणि सेपरेट सेपरेट ठेवा. नवरात्राचे 9 दिवस गेल्यानंतर खरंच काहीतरी चमचमीत खावं असं वाटतं. सतत गोड पदार्थ नैवेद्याचे पदार्थ खाऊन थोडासा आपल्यालाही कंटाळा. व्हेजमध्ये ना अशा अनेक खरं तर म्हणजे रेसिपीज आहेत ज्या हेल्दी पण असतात आणि नॉनव्हेजलाही फार मागं टाकतात. अशा खूप व्हेजमध्ये रेसिपी आहेत पण सगळीजणं तो बनवायचा थोडा कंटाळा करतात. पण या रेसिपी तुम्ही नक्की नक्की खाऊन बघा आणि मला नक्की रिप्लाय द्या जर तुम्ही केलात तर. हा माझ्याकडे सध्या साधाच तवा आहे, तो मी ठेवलेला आहे. आता रवा, तांदळाचं पीठ आणि मीठ मी एकत्र करून घेतलं आहे आणि आता हे सगळे पीसेस मी फ्राय करून घेणार आहे. दोन्ही साईडनं मंद आचेवर हे आपण फ्राय करून घ्यायचे म्हणजे ते कुरकुरीत आणि आतून व्यवस्थित ते मसाला जो आहे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये सगळीकडे त्याची टेस्ट उतरते. हे बघा अशा प्रकारे कटलेट वगैरे जसे आपण करतो ना त्याप्रकारे दोन्ही बाजूला तांदळाचं पीठ आणि रवा लावून घ्या. खसखसही चालते पण खसखसचा जरा स्मेल जास्त येतो म्हणून मी रवा वापरला आहे. हे बघा अशा प्रकारे पावशेर सुरणामध्ये भरपूर सारे पीस तयार झाले माझे आणि खरं सांगते खूप सुंदर टेस्ट आली होती. माझ्या लहान मुलीने देखील आवडीने खाल्ले. तिला फक्त सांगितलं हे पिझ्झाचे पीस आहेत, तिनं लगेच आवडीनं खाल्ले. घरात सगळ्यांनीच आवडीनं खाल्ले हे सुरण फ्राय, सुरण काप. हे बघा आता हे छान फ्राय होतील. तेल घालायचं त्याला दोन्ही बाजूनी. उलटवून झाल्यानंतर एकदा तेल घालायचं. दिसतायत की नाही छान एकदम, तेवढेच खायलाही अप्रतिम लागतात ते. आणि मी जास्त कौतुक करण्यापेक्षा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खाऊन बघा. रेसिपीला नक्की लाईक करा आणि आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज प्लीज पुन्हा पुन्हा सांगते मी. ऑलमोस्ट झालेले आहेत हे. थोडं जेवेपर्यंत आपण मंद गॅसवर ठेवून दिले ना तरीही चालतात. हे बघा मी आता उलटवून घेतलेत, गोल्डन कलर आलेला आहे छान त्याला. तुम्ही पण सर्वांनी खायला, खूप छान डिश झाली ही. आता आपण सर्व करूया ती ताटलीमध्ये. हे माझं सकाळचा व्लॉग, सकाळचं रुटीन आहे थोडक्यात. एक 2 मिनिटात हे तयार होतील. तोपर्यंतच मी तुम्हाला टाटा बाय बाय करून घेते. पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत, एखाद्या इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तुम्हाला काय बघायला आवडेल हे देखील मला नक्की सांगा. फ्राय व्हायलाच जरा वेळ लागला आणि मी व्हिडिओ स्किप करायचं राहून गेले त्यामुळं थोडासा मोठा व्हिडिओ झाला आहे. सॉरी, तुम्ही स्किप करत थोडासा बघू शकता, थोडा ॲडजस्ट करा. आणि हे बघा आपली डिश सर्व झालेली आहे तर नक्की तुम्ही बघा आणि ट्राय करा. बाय बाय, भेटूया उद्या नवीन व्हिडिओसोबत.